कोविडच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारनं जनआंदोलन अभियान सुरू केलंय. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी डीडी न्यूजनं देखील मास्क अप इंडिया ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मास्कचा वापर करण्याबाबत जनजागृती केली जात आहे. लॉकडाऊनचे काही नियम शिथिल करण्यात आलेले आहेत, पण कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. पण काय आहे, स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे, आणि बाहेर पडताना काही गोष्टी पाळणं सुद्धा गरजेचं आहेच. काय, थोड्या वेळाने, काही काही वेळाने आपण आपले हात स्वच्छपणे धुवायचे आहेत साबणाने, सुरक्षित अंतर ठेवून बोलायचं आहे, वागायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मास्कचा वापर करायचा आहे. हा मास्कचा वापर असा करायचा नाही, तर या मास्कमुळे आपलं नाक, आपलं तोंड पूर्णपणे झाकलं गेलं पाहिजे. डीडी न्यूजच्या मास्कअप मोहिमेत आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. मास्कअप इंडिया, मास्कअप महाराष्ट्र. मेरी आपसे गुजारिश है, एक रिक्वेस्ट है, ये आवेदन है कि आप जो है सरकार जो कह रही कुछ नियमों का जो पालन करने को कह रही वो कीजिए. सोशल डिस्टेंसिंग कीजिए, एक दूसरे से दूर रहिए और हाथ धोते रहिए, और हमेशा अपना जो चेहरा है वो किसी कपड़े से ढक के रखिए, ताकि आप ना किसी को ये जो कोविड जो की जो बीमारी है, जो इसके संक्राणु है, वो ना तो आप किसी को दें ना आप तक वो पहुंचे. तो बस यही गुजारिश है कि भाइयों और बहनों की चेहरा कवर रखें, हाथ धोते रहिए और एक दूसरे से 2 मीटर की दूरी बनाए रखें.